नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी व्ही टी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। गेल्या तासाला आपण बक्सारची लढाई या संकल्पनेविषयी माहिती पाहिली होती। बघा, बंगाल प्रांत हा अतिशय समृद्ध प्रांत होता आणि या प्रांतामध्ये काय केलं तर इंग्रजांनी बेकायदेशीररित्या व्यापार करायला सुरुवात केली। मग हा इंग्रजांचा अन्याय होता, इंग्रज बेकायदेशीररित्या बंगाल प्रांतात व्यापार करतात, मग याच्यावर कुठेतरी बंदी घातली पाहिजे, इंग्रजांना कुठेतरी अडवणूक केली पाहिजे। या उद्देशानं बंगालमध्ये इंग्रजांविरोधात मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजाउद्दला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी काय केलं तर इंग्रजविरुद्ध एकत्र मोहीम काढली। म्हणजे ही तिघजण एकत्र आले, ही तिघजण अगोदर वेगवेगळी होती, परंतु त्यांनी काय केलं तर इंग्रज बंगाल प्रांतात बेकायदेशीररित्या व्यापार करते, तो व्यापार बंद केला पाहिजे। इंग्रज परकीय देशातून आलं आणि परकीय देशातून येऊन आपल्या बंगाल प्रांतामध्ये राज्य करते याची जाणीव या तिघांना झाली आणि या तिघांनी काय केलं तर एकत्र येऊन इंग्रजांना काय केला, विरोध केला। आणि इसवी सन 1764 बिहारमधील बक्सार या ठिकाणी इंग्रज आणि हित्तीग एकत्र येऊन यांच्यामध्ये काय झालं, युद्ध झालं आणि या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला। अशा प्रकारे बंगाल प्रांतामध्ये झालेलं किंवा बक्सारची लढाई आहे, या बक्सारच्या लढाईमुळे काय झालेलं आहे तर इंग्रजी सत्तेचा पाया बंगाल प्रांतामध्ये घातला गेला। आज आपण इंग्रज म्हैसूर संघर्ष या संकल्पनेविषयी माहिती पाहणार आहे। बघा, म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य आपल्या ताब्यात घेतले। हैदर अलीने काय केला तर इंग्रजांवर उठाव केला। इंग्रजांनी काय केलं तर आपल्या साम्राज्यवादी धोरणाच्या माध्यमातून म्हैसूर राज्य आहे, हे म्हैसूर राज्य आता म्हैसूर हे कर्नाटकमध्ये येतं, म्हैसूर हे जे राज्य आहे हे राज्य काय केलं तर हैदर अलीने उठाव केला आणि हैदर अलीने उठाव करून इंग्रजांच्या ताब्यातून ते काय केलेलं आहे, राज्य जिंकून घेतलेलं आहे। आणि हैदर अलीचा मृत्यू झाला आणि हैदर अलीच्या मृत्यूनंतर टिपू सुलतान, त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला, त्याने इंग्रजाविरुद्ध लढा शर्तीने लढवला। बघा, हैदर अलीचा मृत्यू झाला आणि हैदर अलीचा मृत्यू झाल्यानंतर हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान, हा टिपू सुलतान काय झाला, म्हैसूरच्या सत्तेवर आला आणि त्याने शेवटपर्यंत इंग्रजाविरुद्ध काय केलेला आहे, लढा दिलेला आहे। आपलं जे म्हैसूर राज्य आहे हे म्हैसूर राज्य टिकवण्यासाठी त्याने इंग्रजांशी अखेरपर्यंत झुंज दिली। हे राज्य म्हैसूर जे राज्य आहे ते म्हैसूर राज्य इंग्रजाला सहजासहजी जिंकून दिलं नाही, कारण हे राज्य आपलं आहे आणि आपल्या राज्यात इंग्रजसारखी परकीय लोक येतात, परकीय लोक येऊन त्या ठिकाणी सत्ता गाजवतात, ती सत्ता गाजवून द्यायची नव्हती। म्हणून टिपू सुलतानने म्हैसूरचं राज्य टिकवण्यासाठी, तो म्हैसूरच्या सत्तेवर आला आणि म्हैसूरचं राज्य टिकवण्यासाठी त्यांनी इंग्रजांशी अखेरपर्यंत लढा दिलेला आहे, तो अखेरपर्यंत लढलेला आहे। म्हणजे तो इंग्रजांशी लढाई करायचा परंतु म्हैसूरचं राज्य इंग्रजांच्या ताब्यात देत नव्हता। परंतु अखेर 1797 कर्नाटकमधील श्रीरंगपट्टण येथे युद्ध झालं। कोणाविरुद्ध युद्ध झालं, इंग्रज आणि टिपू सुलतान, कुठं झालं, श्रीरंगपट्टण, आणि कोणत्या वर्षी झालं, 1799। शेवटी 1799 कर्नाटकमधील श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला आणि शेवटी काय झालं तर 1799 कर्नाटक राज्यातील श्रीरंगपट्टण हे ठिकाण आहे, या ठिकाणी इंग्रज आणि म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान यांच्यामध्ये युद्ध झालं आणि या युद्धामध्ये टिपू सुलतान काय झाले, मरण पावले। अशा रीतीने म्हैसूरच्या प्रदेशावर देखील इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले आणि 1799 श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला आणि त्यामुळं म्हैसूरच्या राज्यावर इंग्रजांची काय झाली, सत्ता स्थापन झाली। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।